सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण में त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते। तर आज आपण आणखीन एका मंदिराला भेट देण्यासाठी आलो आहोत, जे आहे शांतादुर्गा मातेचं मूळ मंदिर, जे आहे कोंड्यामध्ये कवळे गावामध्ये। तर चला दर्शन घेऊया। मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला ओटीचे सामान, हार, वेणी सर्व काही मिळून जातं। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व काही अवेलेबल आहे। जसं की आपण पाहतो, गोव्याचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला हे तलाव पाहायला मिळतं। तर इथेही आपण हे तलाव पाहू शकतो। इकडे मंदिराविषयी शिलालेख लिहिण्यात आला आहे आणि आपण पाहू शकतो पाणी एकदम हिरवगार आहे। आई शांतादुर्गा मातेचा फोटो इथे लावण्यात आला आहे। श्री शांतादुर्गा विजयते। भव्य अशा कमानीतून आत आल्यानंतर आपल्याला समोरच दीपस्तंभ आणि भव्य मोठं असं शांतादुर्गा मातेचं हे मंदिर पाहायला मिळतं। मंदिर परिसर खूपच भव्य आणि मोठा आहे। आजूबाजूला राहण्याची सोय आहे। ज्या घराण्यांची ही कुलदेवता आहे ते सरस्वत ब्राह्मण वगैरे इथे येऊन राहू शकतात आणि त्यांची पूजा अर्चा करू शकतात। आपण माझ्या आधीचे ब्लॉग्समध्येही बघितलं असेल, बाकीचे मंदिरांच्या बाहेरही आपल्याला अशा प्रकारचे दीपस्तंभ पाहायला मिळतात आणि मंदिरचं आर्किटेक्चर खूप सुंदर आहे। जसे बाकीचे मंदिर आपण पाहिले तसंच अगदी आर्किटेक्चर ह्याचं देखील आहे। तर हे आपण पाहू शकतो इकडच्या राखणदारांचं हे स्थान आहे आणि समोरच भव्य आपल्याला मातेचं मंदिर दिसत आहे। तर चला दर्शन घेऊया। गोव्यामधील मंदिरांचं हे वैशिष्ट्यच आहे की सभामंडप खूपच भव्य आणि मोठा असतो आणि वरच्या बाजूला वेगवेगळे लाईट्स आणि लॅम्प, मोठमोठे झुमर आपल्याला पाहायला मिळतात। संगमरवरी फ्लोअर आणि हे इकडचे मोठमोठे खांब हे इकडचं वैशिष्ट्यच आहे। भिंतींवर देखील रंगीबिरंगी नक्षीकाम केलेलं आपण पाहू शकतो। प्रसन्न आणि शांत वातावरणामध्ये आमचं दर्शन झालं। शांतादुर्गेचे हे मूळ मंदिर केळुशी गावात होतं। जेव्हा पोर्तुगीजांचा हल्ला झाला आणि ते मंदिरं पाडवायला लागलेत तेव्हा काही भक्तांनी मातेची मूर्ती कवळे गावात आणण्यात आली आणि इथं तिची प्रतिष्ठापना करण्यात आली। शांतादुर्गाची ही मूर्ती धातूची असून ती उभी आहे। तिला चार हात आहेत। एका हाताने भगवान श्रीहरी विष्णू आणि दुसऱ्या हाताने भगवान शिवांना तिने पकडले आहे। शांतादुर्गा मंदिराच्या बाजूलाच आपल्याला हे लहान मंदिर दिसतं आणि इकडे भगवान गणपती बाप्पा आणि भगवान श्रीहरी विष्णूच्या एकत्रित मूर्ती स्थापित आहेत। शांतादुर्गा मातेचं खूप छान दर्शन झालं। आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये एकदम थंडगार वातावरण आहे। देवीचा अभिषेक सुरू आहे आणि त्याचबरोबर आमचं छान दर्शन झालं। इतकी गर्दीही नव्हती। तर शांतादुर्गा मातेची कथा काय आहे ते मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे। जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर तो बघून घ्या। त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवांचं भांडण झालं होतं, त्यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं, तेव्हा दुर्गा मातेने भव्य विशाल रूप धारण करून त्यांचं दोघांचं भांडण मिटवलं होतं आणि दोघांनाही वेगळं केलं होतं आणि एका हाताने त्यांनी भगवान श्रीहरी विष्णूंना आणि दुसऱ्या हाताने भगवान शिवांना पकडलं होतं। तसाच अगदी तंतोतंत तशीच मूर्ती शांतादुर्गा मातेची आपल्याला ह्याच मंदिरात पाहायला मिळते। पूर्ण गोव्यामध्येच नाही तर पूर्ण भारतभर तुम्हाला अशी मूर्ती फक्त इथेच पाहायला मिळते, कवळे मठामध्ये, फोंड्यामध्ये। तर हे आहे साऊथ गोवामध्ये। तर या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या।
पंचमीचा दिवस या मंदिरासाठी खास आहे। या मंदिरामध्ये 24 पंचम्या वर्षभराच्या साजरा केल्या जातात। त्यातल्या त्यात 5 पंचम्या विशेष महत्त्वाच्या आहेत। त्यामधील वैशाख, श्रावण, अश्विन, मार्गशीर्ष आणि माघ शुक्ल पंचमी या महापंचम्या म्हणून साजरा केल्या जातात आणि मातेला सोन्याच्या पालखीत विराजमान केलं जातं। विविध कार्यक्रम साजरे केले जातात, तर देवीचा पाळणा उत्सव मीही आजपर्यंत कधी पाहू शकले नाही, बघूया कधी योग येतो। जर तुमच्यापैकी कुणी पाळणा उत्सव पाहिला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा कोणत्या गावामध्ये तुम्ही तो उत्सव पाहिला आहे। तर असं हे मंदिर परिसर खूपच भव्य आणि सुंदर आहे आणि ह्याचं वर्णन मी अगदी शब्दातही नाही करू शकत, तुम्हाला प्रत्यक्ष येऊन इथं भेट द्यावी लागेल। या मंदिरात येताना विशेष ड्रेस कोडकडे लक्ष द्यावे। स्लीवलेस आणि शॉर्ट ड्रेस या मंदिरात चालत नाहीत। त्याचबरोबर फॉरेनर्सनाही या मंदिरात येणे सक्त मनाईचे आहे। एक वैशिष्ट्यपूर्ण झाड पाहायला मिळतं, तर ह्याच्यामध्ये आपण पिंपळ, बेलाचं आणि औदुंबराचं झाड हे एकत्र आलेलं आहे असं आपण पाहू शकतो। अशा प्रकारचं झाड आपल्याला खूप क्वचित पाहायला मिळतं आणि अगदी देवस्थानांच्या जवळ मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहेत असली झाडं। ह्याला अगदी कल्पवृक्षसुद्धा म्हणतात, पण त्याच्यामध्ये 3 प्रकारची झाडं कोणती असतात ते मला एक्झॅक्ट माहीत नाही, तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर इथं तर आपण हे सध्या 3 प्रकारचे पाहू शकतो। हे लोम शर्मा नावांचे जे व्यक्ती होते त्यांनी देवींना शांतदुर्गा मातेला गोव्यात आणलं होतं ह्या गावामध्ये, तर त्यांची मूर्ती आज आपल्याला आत पाहायला मिळते। मठ शांतादुर्गा मातेची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांनी काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री शांतादुर्गा विजयते।